सर म्हणजे दोघांबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा एखादं युनिक खास आणि फार महत्त्वपूर्ण म्युझिक करायचं असेल की तुम्हा दोघांची नावं येतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की मेन स्ट्रीम म्युझिशियन्स असतात जे नेहमीच आपण त्यांच्या विचार करतो, पण काही खास असलं की तुमच्या दोघांची नावं घेतली जातात. आणि नक्कीच ही उबंतूची गाणी तशीच झालेली आहेत. सर तुमचं पहिलं गाणं जे आता प्रार्थना होत होते, तर त्याबद्दल म्हणजे ते गाणं कसं झालं? म्हणजे पुष्कर सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल, पण तुमच्याकडून ऐकायला नक्की. ते पुष्कर हा अभिनेता किंवा दिग्दर्शक याच्या अगोदर तो मित्र आहे, त्यामुळे पुष्करचा फोन आला की असा असा सिनेमा करायचा आहे आणि त्याच्यात एक प्रार्थना आहे आणि त्यामुळे मला तुझंच नाव सुचलं. ये घरी आपण बघूया काय. तो घरी आला, तो समीर सामंतला घेऊन आला. आम्ही चहा पिता पिता त्यांनी सांगितलं की अशी अशी प्रार्थना पाहिजे आणि सगळ्यांना, म्हणजे त्याच्यात ती प्रार्थना आहे, ती आत्म, इट्स अ लॉन्गिंग ऑफ द सोल. तर त्याच्यात शाळेतल्या मुलांसाठी आहे, त्यामुळे अगदी साध्या शब्दांमध्ये मला अत्यंत खोल असं काहीतरी मर्म पाहिजे. आता माझी पद्धत अशी आहे की मी आधी शब्द घेतो आणि मग त्याला चाल देतो. तर बरेचसे संगीतकारांची पद्धत उलटी आहे, ते आधी चाल करतात मग गीतकाराला शब्द. तर त्यामुळे यावेळी समीर सामंतला पण बऱ्यापैकी सूट मिळाली की काय मला हवं त्या मीटरमध्ये हवं तसं हवे ते विचार मी करू शकतो. तर त्यामुळे त्याने लगेचच तो पण खुश झाला. तो म्हणला मी आत्ता मला काहीतरी सुचत आहे, बघतो. चहाचा कप संपेपर्यंत त्याची दोन ओळी तयार होत्या की हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आता ऐकायला इतकं सोपं वाटतं ना, पण ते असं लिहायला खूपच कठीण आहे. म्हणजे इतक्या सोप्या भाषेमध्ये इतका गहन विचार हा फार कठीण. म्हणजे मला खूपच कौतुक, आणि कौतुक म्हणण्यापेक्षा मला मला असं वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे शब्द आपल्याकडे आपल्या घरात बनत आहेत आणि आपल्याला त्याला चाल देण्याची संधी मिळते आहे. आणि लगेच त्यामुळे त्यांनी अशी ती लिहिलेले दोन शब्द माझ्याकडे पुष्करकडे दिले. पुष्कर म्हणला हे चांगलं वाटतं रे, बघ कसं वाटतं आहे. मी ते हातात घेतले आणि जे वाचले मी तेच चालीत वाचले की हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना. तर ते इतकं सहज, म्हणजे ते एक 10 मिनिटाच्या अवधीमध्ये या सगळ्या गोष्टी, की लिखाण अप्रुव्हल, म्युझिक अप्रुव्हल, असं त्याचं झालं. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मस्त आहे. आणि मग त्याच्या मग पुढे प्रार्थना करण्यात काहीच, म्हणजे एकदा तो मुखडा झाला की मग बाकीचं सगळं गाणं ते ओघाओघानी येतच, तसं ते आलं. म्हणजे काही केलेली गाणी असतात, काही झालेली गाणी असतात, त्यात हे झालेलं गाणं आहे. हां, आणि मी असं म्हणत नाही की केलेली गाणी काही इन्फिरियर वगैरे असतात. केलेली गाण्यांची मजा एक वेगळी असते, कारण तिकडे डोक्याला खाद्य मिळतं, पण इथे एक तृप्ती मिळते अशी खूप, की आपण जे आलेलं आहे ते सहज आलेलं आहे, त्याला काही आपल्याला कष्ट पडले नाही, काहीतरी आपल्या आत घडलं आणि ते झालं. तर तसंही गाणं झालं. आणि त्याच्यानंतर मग कोणी गायचं असं जेव्हा विचार आला, तेव्हा लहान मुलांचा आवाज पाहिजे होता त्या गाणं, आणि त्यात एक थोडीशी मोठी मुलगी जी लीड करेल ती प्रार्थना, तर मुग्धा वैशंपायन माझ्या डोळ्यासमोर नावलं. लिटल चॅम्प्सचं जेव्हा शेड्यूल झालं होतं तेव्हा मीच या लहान मुलांचं सिलेक्शन केलं होतं. त्या फायनल सिलेक्शनसाठी मीच सगळीकडे फिरलो महाराष्ट्रभर या मुलं, आणि जवळपास 800-900 मुलं ऐकली. त्याच्यातनं 36 मुलं काढली होती, त्याच्यात मुग्धा होती. शेवटच्या 5 मध्ये आली ती शेवटी, आणि त्यामुळे मुग्धाचा आवाज माझ्या डोक्यात होताच.
मी म्हटलं मुग्धा, आणि मग पुष्कर म्हणलं शिक्षकाचं काय, तर मी म्हटलं काय तुला वाटतं, तर तो म्हटलं अजित परब. म्हटलं डन, कारण मला माहिती होतं सारंग साठे भूमिका करतो आहे आणि सारंगच्या अत्यंत मेजर्ड, सोबर, शांत वृत्तीसाठी, ज्याच्या लुकसाठी कुणाचा आवाज जाईल छान, तर तो आवाजसुद्धा असा शांत, सोबर, आत्ताही नसणारा, फार ॲग्रेसिव्ह नसणारा. कारण आता आपण हल्ली बघतो की खूप गाणी म्हटल्यावर सगळी वरच्या पट्टीत सुरू होतात, सगळी या पट्टीत, कारण हल्ली लोअर ऑक्टेमध्ये सुरू होणारी गाणीच कमी झालेली आहेत. मग असा कोण आहे की जो लोअर ऑक्टेमध्ये सुद्धा असा एकदम प्रभाव पडेल, सगळे आवाज ऐकल्यावर शांत होतील, कितीही कल्लोळ असेल आजूबाजूला आणि तुम्ही अजितचा आवाज ऐकला तर तुम्हाला अशी शांतता मिळते. आणि मी आणि अजित खूप जुने मित्र आहोत, म्हणजे आम्ही जवळपास एकत्र करिअरची सुरुवात केली, त्यामुळे अजितचा मी कुठलंही गाणं, माझ्याकडे नुसते शब्द आले आणि मी चाल केली की मी ते अजितच्या आवाजात ऐकू शकतो, इतका त्याचा आवाज मला माहिती आहे आणि ओळखी जाते.